परम पूज्य तुकेन्द्र महाराज की जय। आनंद पोटात माझा माईना माईना, आनंद पोटात माझा माईना, हो परम पूज्य तुकेन्द्र महाराज की जय। पप्पू पास हो गया, चुकला चुकला, पप्पू समस्त नारी सुधारी तुकेन्द्र महाराज की जय। मी आनंद तरंगे आनंदाचे डोही या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्या इथे आध्यात्मिक विवेचनासाठी येत आहेत सुप्रसिद्ध उद्योजिका मंगलाताई गुत्तेवार यांचं। या गुत्त्यावर, या गुत्तेवार, या। नमस्कार 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 मंगलाताई, मी या आध्यात्मिक विवेचनात आपलं स्वागत करतो। मला सांगा, तुम्ही हे नेमकं कुठलं गाणं म्हणत होतात? एक झुरका अशी आमची बीडी उत्पादने, त्याचं हे गाणं आहे। वा 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 वा, जय स्वामी तुकेंद्र महाराज। बरं मला सांगा, नेमके तुमचे कुठले कुठले उद्योग आहेत? ए तांबर चोंबिया, डिग्निटी कमी नाही करायची, आपला धंदा आहे धंदा, तुम्ही कुठला धंदा करता असं विचारायचं। बरं बरं, मला एक सांगा, तुम्ही बँक लोन काढून हा तुमचा उद्योग म्हणजे धंदे सुरू केलेत का? अरे बँकेला लोन देईन एवढे पैसे आहेत माझ्याकडे, मग पोलिसांना हप्ता द्यायचे का? का म्हणजे भट्टी चालवायची तर पैसा नको द्यायला पोलिसांना? वा वा वा, जय तुकेंद्र महाराज। बघा बघा, म्हणजे यांची वीट भट्टी आहे। ए नरसाळ्या, अच्छा फालतू धंदे करत नाही आपण, दारूची भट्टी आपली हात भट्टी, अरे खूप पैसा आहे त्याच्यामध्ये माहितीये तुला, लोकांना दुःख हो नाही ते सुख मिळू दे, लोक दारू पितात हे नक्की। हे बघा भाई, तुमचा दारूचा धंदा आहे, तुमचा बिडीचा धंदा आहे, आणखीन काय काय करता तुम्ही? भांग। आता भांग कसा पाडणार मी? का सारखं सारखं तुम्ही माझ्या टकल्यावर येत आहे? अरे मी कशा तुझ्या टकल्यावर येऊ, घसरून पडणार नाही का मी? भांग भांग होळीत नाही का पितात? ती भांग प्यायची। अहो तुम्ही हे नाचगाण करू नका हो, आपण आध्यात्मिक विवेचन करतो आहोत। काय झालं, मुलाखतीचाच भाग येतो, मी आधी बार बाला होते ना। बार बाला? बर मला सांगा, तुमचं लग्न कसं झालं? नाही तुम्ही बार बाला होतात म्हणून विचारतोय। ते काय, तू क्या माझ्या रोज बार मध्ये यायचं ना? अच्छा अच्छा, तू क्या म्हणजे तुमचा नवरा? नाही माझा सासरा। पुढे काय झालं? पुढे पुढे एकदा तुक्या मला त्याच्या घरी घेऊन गेला, पण घरी गेलो तर काय, घरी मुक्या होता। मुक्या म्हणजे तुमचा नवरा? नाही चुलत सासरा। तर मुख्याने मला बघितलं आणि लगेच लग्नाची ऑफर देऊन टाकली। तू प्या भडकला, त्याने खिशातून घोडा काढला। तू क्या मागे मुख्या मागे, तू क्या मागे मुख्या मागे, तू क्या मागे मुख्या मागे। एक मिनिट, दोघही मागे होते तर पुढे कोण होत? अरे दोघे एकमेकांच्या मागे होते, तलावाच्या काठी गेले, गाचा गुच्ची झाली, दोघांनी एकमेकांना मारलं आणि दोघही तलावात खाली पडले आणि वर ढगात गेले। अरे देवा, मग पुढे काय झालं? नान्या नान्या पोरका झाला। नान्या? नान्या म्हणजे तुमचा नवरा? नाही कुत्रा। त्याला टॉमी फार आवडायचा। टॉमी म्हणजे दुसरा कुत्रा? त्याला खाली आवाज चढवेल, टॉमी म्हणजे माझा नवरा। टॉमी म्हणाला, नान्याला आणि माझ्या धंद्याला कोण सांभाळणार? म्हटलं मी सांभाळणार, माझ्याशी लग्न कर। मग त्यांनी तुमच्याशी लगेच लग्न केलं? नाही ना, वच्छीने मध्ये राडा केला। अच्छा अच्छा, वच्छी म्हणजे तुमची बायको? अरे माझी बायको कशी असेल? नाही नाही, वच्छी म्हणजे तुमची सासू। नाही रे, टॉमीची पहिली बायको। बापरे, खूप गोंधळ होतोय बाबा। हे बघा हे बघा, टॉमी तुमचा नवरा, वच्छी टॉमीची बायको, नाना तुमचा कुत्रा। गोंधळ गोंधळ करू नको, माझ्या रिअल स्टोरीवर माझा सिनेमा येतोय। सासरा लागला मागे पण नवऱ्याशी जुडले धागे। म्हणजे दारूची भट्टी, भांग, डान्स बार आणि आता चित्रपट निर्मिती सुद्धा? अरे काहीच नाही रे, 8 दिवसात मी एक टोल नाका काढते बघ। टोल नाका? अहो ते हॉटेल काढणं इतकं सोपं आहे का? अरे मंत्री संत्री तुक्याचे ओळखीचे आहेत। पण तुक्या तर मेला। ते आपल्यासाठी, मुक्याला तलावात मारून तुक्या जो बाहेर पडला तो डायरेक्ट तुकोजीराव तुमचे महाराज। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमचा तो तुक्या ते आमचे तुकेंद्र महाराज। अरे तुकेंद्र महाराज माझा सासरा आहे, कोण ह्याला का चक्कर आली?